नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8वी स्कॉलरशिप विषय गणित यामध्ये आपण जो आज पाठ पाहणार आहोत तो आहे विभाज्यता। आता विभाज्यता या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या। त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला समजणं अपेक्षित आहे ते म्हणजे विभाजक म्हणजे काय आणि विभाज्य म्हणजे काय। जर एखाद्या संख्येला पूर्ण भाग जात असेल म्हणजे बाकी जर शून्यवर्त असेल तर जो भाजक असतो त्या भाजकला आपण म्हणतो विभाजक आणि जो भाज्य असतो त्याला आपण म्हणतो विभाज्य। आपण हे एका उदाहरणावर समजून घेऊ। आता यामध्ये 60 ह्या संख्येला 12ने भाग जर देत असेल तर 5चा भाग जाईल, 12 पंचे 60, 60 वजा 60 बाकी उरते 0, तर 12 या संख्येला आपण विभाजक म्हणतो तर 60 या संख्येला आपण विभाज्य म्हणतो। अशा रीतीने विभाजक आणि विभाज्य आपल्या लक्षात येईल। आता या ठिकाणी जर समजा मोठ्या संख्या असतील तर त्या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेस भागाकाराची क्रिया करू शकत नाही, तर अशा वेळी आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत। विभाज्यतेच्या कसोट्याचा वापर आपण मासावी लसावी यावरील उदाहरणे सोडवण्यासाठी होतो।